भारताच्या चांद्रयान तीनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेट देत त्यांचं कौतुकही केले तर मोदींनी त्यांच्या या इस्रो दौऱ्यात अनेक घोषणाही केल्यात या मोदींनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान तीन उतरलेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखलं जाईल असं जाहीर केले तर चांद्रयान दोन चंद्राच्या ज्या भागांपर्यंत पोहोचलं होतं त्या भागाला तिरंगा म्हणून ओळखलं जाईल आणि तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा होणार असल्याचंही जाहीर केलंय मात्र अनेकांना शिवशक्ती पॉईंट हेच नाव का देण्यात आले असा प्रश्न पडलाय आणि या शब्दाचा चंद्राशी काय संबंध आहे हा सुद्धा प्रश्न पडलाय तर याबद्दलच जाणून घेऊयात सुरुवातीला पाहूयात की शिवशक्ती पॉइंट हेच नाव का देण्यात आलं ते आणि यामागं दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे पवित्र श्रावण महिन्यात चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वी झाली म्हणून शिवशक्ती हे नाव देण्यात आले तर दुसरं कारण म्हणजे भगवान शिव आणि त्यांच्या डोक्यावरील चंद्र हे सुद्धा शिवशक्ती नाव देण्याचं एक कारण आहे आता पाहूयात की चंद्राचा भगवान शिवांशी कसा संबंध येतोय ते एका आख्यायिकेनुसार समुद्रमंथन जेव्हा झालं तेव्हा समुद्रातून इतर गोष्टींसह हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शिवजींनी या विषाचं प्राशन केलं तर विषाचा परिणाम शरीरावर होऊ नये यासाठी चंद्राने भगवान शंकराला चंद्र स्वतःच्या डोक्यावर ठेवण्याची विनंती केली आणि तेव्हापासूनच शंकराच्या कपाळावर चंद्र हा कायमचा स्थिरावलाय भारताच्या चांद्रयान तीनच्या यशाचा फायदा इतर देशांना कसा होईल तेही पहा भारताची यशस्वी चांद्रयान तीन ही मोहीम अनेक देशांसाठी आता उदाहरण ठरणार आहे तर चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाचा हा सर्वाधिक फायदा अमेरिका आणि जपानला होणार आहे कारण अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जपानची चंद्र मोहीम प्रक्षेपित होणार आहे तर पुढील वर्षी नासा त्यांची मून मिशन अर्टेमिस ही लॉन्च करणार आहे तर जपान आणि अमेरिकेला सॉफ्ट लँडिंगसाठी चांद्रयान तीनचे धडे हे आता उपयोगी पडणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका